नमस्कार मंडळी, मी सागर मधने सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। मंडळी, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सातारा जिल्ह्यातला एक फार सुंदर असा किल्ला पाहण्यासाठी चाललोय, तो म्हणजे सज्जनगड किल्ला। खरं तर तुमच्यापैकी काही लोकांनी सज्जनगड किल्ला पाहिलेला असेल, ज्यांनी नसेल पाहिला त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे। तर खरं तर हा किल्ला फार जुना आहे, म्हणजे जवळपास 11व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये शिलाहार राजा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली होती। 1673 साली शिवरायांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला। नंतर बराच काळ या किल्ल्यावरती समर्थ रामदास स्वामी यांचं वास्तव्य होतं। तर साताऱ्याच्या मातीमधला एक फार भन्नाट आणि सुंदर असा किल्ला आपल्याला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाऊयात सज्जनगड किल्ला पाहण्यासाठी। सज्जनगड सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला एक नितांत सुंदर असा किल्ला। या किल्ल्यावर जाताना आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यांचे फार सुंदर दर्शन होते। किल्ल्यावर वरपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध आहे। मित्रांनो, फायनली आम्ही सज्जनगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे। इथे पार्किंगची सोय आहे, आपल्या गाड्या आपण इथे लावू शकतो आणि समोरून रस्ता आहे, तिथून आपल्याला चालत वरती गडावरती जावं लागेल। अंदाजे 15 ते 20 मिनिटं लागतील आपल्याला इथून गडापर्यंत जाण्यासाठी किंवा पहिल्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी। तर चला तर मग आता समोरून रस्ता आहे, तिथून आता आपण गडावरती जाऊयात। सज्जनगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3350 फूट उंचीवर आहे। सातारा शहरापासून अंदाजे 15 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे। मित्रांनो, सज्जनगडावरती जाण्यासाठी हा रस्ता आहे, चांगला पायरी मार्ग आहे, त्यामुळे पहिल्या दरवाजापर्यंत जायला आपल्याला जास्त त्रास नाही जाणवणार। आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या रस्त्यानं आपण पहिल्या दरवाजापर्यंत जाईपर्यंत आपल्याला भगवान मारुतींच्या काही मूर्ती पाहायला मिळतील। इथे तुम्ही पाहताय अशा तब्बल 11 मूर्ती आपल्याला या रस्त्यानं पहिल्या दरवाजापर्यंत जाईपर्यंत आपल्याला पाहायला मिळतील। तर चला तर मग आता या रस्त्यानं आपण या पायरी मार्गानं पुढे जाऊयात। या किल्ल्याची उभारणी 11व्या शतकाच्या उत्तरार्धात शिलाहार राजा भोज यांनी केली। प्राचीन काळी या डोंगरावर अश्वलायन ऋषीचे वास्तव्य होते, त्यामुळेच या किल्ल्याला अश्वलायनगड असे म्हणू लागले। याच शब्दाचा अपभ्रंश होऊन अस्वलगड हे नाव देखील किल्ल्याला मिळाले। याच किल्ल्याच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव आहे, म्हणूनच याला परळीचा किल्ला असे देखील म्हणतात। शिवरायांच्या अगोदर हा किल्ला बराच काळ आदिलशाहीच्या ताब्यात होता। इसवी सन 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला। नंतर समर्थ रामदास स्वामी या गडावर कायमस्वरूपी वास्तव्यास आले। त्यानंतर किल्ल्याचे नामकरण सज्जनगड असे करण्यात आले। याच किल्ल्यावर समर्थ रामदास स्वामी यांची समाधी देखील आहे। मित्रांनो, सज्जनगड किल्ल्यावरती येण्यासाठी चांगला पायरी मार्ग आहे आणि त्यामुळे पार्किंग पासून इथपर्यंत यायला आपल्याला अंदाजे 15 ते 20 मिनिटं लागतात। आणि माझ्या पाठीमागे जे तुम्ही पाहताय ते आहे किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार, आणि या प्रवेशद्वाराला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे। तर आता आपण या प्रवेशद्वारातून वरती जाऊयात आणि त्यानंतर किल्ल्यावरती बाकी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा महत्त्वाची ठिकाणं आहेत ती आपण पाहणार आहोत। चला तर मग। Thank you.
मित्रांनो, सज्जनगड किल्ल्याचं हे दुसरं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराला समर्थ रामदास स्वामी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तुम्ही पाठीमागे पाहताय श्री समर्थ महाद्वार असं या दरवाजाचं नाव आहे. खरतर हा किल्ला फार जुना आहे, परंतु तरी सुद्धा या दरवाजाचं बांधकाम आणि रचना जर तुम्ही पाहाल तर अद्भुत अशी रचना आहे आणि इतक्या वर्षानंतर या दरवाजाचं बांधकाम अजून सुद्धा भक्कम आहे. तर आता आपण या दरवाजातून पुढे जाऊयात आणि वरती किल्ल्यावरती मग आपण पोहोचणार आहोत. मित्रांनो, किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून आता आपण वरती आलेलो आहे आणि इथेच एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही इथे पाहू शकता, पारशी भाषेतला हा शिलालेख आहे आणि त्याचाच मराठी अनुवाद आपल्याला इथेच वाचायला किंवा पाहायला मिळतो. मित्रांनो, सज्जनगड किल्ल्यावरती असलेलं हे पाण्याचं तळ आहे. तुम्ही इथे पाठीमागे पाहताय, या तळ्याला घोडाळे तळे असं म्हणतात. खरतर पूर्वीच्या काळी या तळ्यामध्ये घोडी पाणी पित असत किंवा घोड्यांना पाणी पिण्यासाठी हे तळ बांधलं होतं आणि म्हणूनच याचं नाव घोडाळे तळे असं आहे. या तळ्यामध्ये खूप सारं पाणी आजही अस्तित्वात आहे. खरतर किल्ल्यावरती लोकवस्ती आहे, त्यामुळे किल्ल्यावरती असणाऱ्या लोकांना या पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर होतो किंवा त्यांच्या आवश्यकतेनुसार वर्षभर या तळ्यामध्ये पाणी उपलब्ध असतं. कमानीतून थोडेसे पुढे आल्यावर वाटेतच आपल्याला उपहारगृह, समर्थ कार्यालय आणि धर्मशाळेची इमारत पाहायला मिळते. या ठिकाणी असलेल्या भक्तनिवासामध्ये आपली राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय होते. भक्तनिवासाच्या समोरच सोनाळे तळे आहे. याच तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरत असत. तळ्यापासून जवळच श्रीधर कुटी असून यामध्ये समर्थ रामदास स्वामी आणि श्रीधर स्वामी यांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. मित्रांनो, सज्जनगड किल्ल्यावरती असलेली समर्थ रामदास स्वामी यांची समाधी इथे पाठीमागे आहे. तुम्ही पाहताय ते जुनं मंदिर आहे जिथे समाधी आहे आणि समोर सभागृहाचा परिसर आहे आणि इकडे उजव्या बाजूला समर्थ रामदास स्वामी यांच्या काळातली जे काही वस्तू त्या वेळच्या समर्थांच्या होत्या त्यांचा संग्रह करून ठेवलेला आहे. खरं तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे आणि म्हणूनच आम्हाला कॅमेरा बाहेर ठेवून आतमध्ये जावं लागले आणि त्यामुळे मंदिरात जे समाधी आहे किंवा त्यांचं जे साहित्य आहे ते आम्हाला तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवता आलेलं आहे. परंतु जर सज्जनगडावरती आलात तर नक्की या समाधीचं दर्शन घ्या आणि सोबतच समर्थ रामदास स्वामी यांच्या काळातलं साहित्य आपल्याला इथे पाहायला मिळेल.
सज्जनगड किल्ल्यावर समर्थ रामदासांनी स्थापन केलेले धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे। या मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली असली तरीही आतमध्ये असलेली महाबली हनुमानांची मूर्ती मात्र खूप प्राचीन आहे। किल्ल्याच्या एका टोकावरून उरमोडी धरणाचा सुंदर नजारा आपल्या दृष्टीस पडतो। पावसाळ्यात हा परिसर अक्षरशः निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो। मित्रांनो, सज्जनगड किल्ल्यावरती असलेली ही एक प्राचीन वास्तू आहे। खरं तर या वास्तूचं बांधकाम आणि एकंदरीत रचना जर आपण पाहिली तर ही कदाचित जुन्या काळातली मशीद असावी, कारण याचं बांधकाम किंवा जी रचना आहे ती आपल्याला मोगलांच्या कालखंडातली किंवा आदिलशहा निजामशहाच्या कालखंडातली एकंदरीत रचना ही वाटते। आणि कदाचित आदिलशहाच्या काळातलं हे बांधकाम असावं, कारण जवळपास बऱ्याच वर्ष शिवरायांच्या अगोदर या किल्ल्यावरती आदिलशहाची सत्ता होती आणि त्यामुळे कदाचित आदिलशाहीच्या काळात बांधलेली ही मशीद असावी। याची रचना जर आपण बाहेरून पाहिली तर गोल घुमट वगैरे आपल्याला या मशिदीच्या वरती पाहायला मिळतो आणि त्यामुळे ही निश्चितच जुन्या काळातली मशीद असावी अशी आपल्याला खात्री होते, कारण एकंदरीत बांधकाम जर पाहिलं तर पडझड झाली परंतु आज सुद्धा त्यातलं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं। आणि ही रचना जर तुम्ही पाठीमागे पाहिली असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे बांधकाम अतिशय भक्कम होतं, कारण इतक्या वर्षानंतर सुद्धा जरी पडझड झाली असली तरी सुद्धा आजही या एकंदरीत बांधकामाचा म्हणजे त्या काळी बांधकाम कसं असेल याचा अंदाज आपल्याला सहजपणे येईल अशा पद्धतीचं हे बांधकाम किंवा त्याची रचना आहे। गडावर असलेले हे आंगलाई देवीचे मंदिर, या मंदिराचा बाह्य भाग नव्याने बांधण्यात आला आहे, मात्र मंदिराच्या आतमध्ये असलेली मूर्ती मात्र प्राचीन आहे। आंगलाई देवीच्या मंदिरासमोरच एका बुरुजावर ध्वजस्तंभ आहे। पूर्वीच्या काळी याच ठिकाणी स्वराज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकवला जात असे। मित्रांनो, सज्जनगड किल्ला आमचा पाहून झालेला आहे। आता मी परतीच्या प्रवासाला लागलोय, या प्रवेशद्वाराजवळ आलोय। खर तर इथे एक सूचना लिहिली म्हणजे रात्री 9 नंतर पहाटे 5 पर्यंत या किल्ल्याचा हा दरवाजा बंद राहतो, म्हणजे रात्री 9 नंतर तुम्हाला किल्ल्यावरती प्रवेश करता येत नाही आणि सकाळी 5 नंतर तुम्ही किल्ल्यावरती येऊ शकता। तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवणार आहोत। खर तर सज्जनगड किल्ल्यावरती सुरुवातीला आपल्याला पायऱ्या आणि प्रवेशद्वार पाहता येतील। खर तर अजूनही व्यवस्थित बांधकाम आहे, परंतु किल्ल्यावरती वरती गेल्यानंतर पाहण्यासारख्या शिवकालीन किंवा शिवपूर्वकालीन फार थोड्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेच आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा। तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत जय शिवराय।